या वेळेच्या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की टॅन झाला असाल. तुमच्या हातावर, मानेवर किंवा चेहऱ्यावर कुठेही काळेपणा आला असेल, खूप टॅन झाला असाल, तर ते टॅन कसं रिमूव्ह करायचं, काळेपणा कसा घालवायचा, या संदर्भात अतिशय सोपी आणि एक मस्त अशी मी तुम्हाला रेमेडी सांगणार आहे. ती रेमेडी केल्यानंतर म्हणजे 2 ॲप्लिकेशननंतर तुम्हाला लगेचच फरक दिसणार आहे. काय आहे ही रेमेडी हे जाणून घ्या. शिवाय माझ्या चेहऱ्यावर जे पिंपल्स आले होते त्यानंतर काही डाग उरलेले आहेत, तर त्यासाठी मी एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट घेते आहे आणि मला त्याचा कसा फायदा होतो आहे हे सगळं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ 100% महत्त्वपूर्ण असणार आहे. शेवटपर्यंत बघत रहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या या चॅनलवर DIY रेमेडीज, वेलबिंग रिलेटेड असे व्हिडिओज बनत असतात आणि मी काही एक्सपर्ट्सला बोलवते, त्यानंतर त्यांच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा मारते. त्यामुळे आपली फॅमिली जी आहे ना ती हळूहळू ग्रो व्हायला लागली आहे आणि ग्लो व्हायला लागली आहे. तर तुम्हालाही आमच्या जर फॅमिलीचा भाग व्हायचा असेल तर चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते ना याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आलेले आहेत आणि त्यासाठी मी वेगवेगळे उपाय करते आहे. पिंपल्स आल्यानंतर त्याच्या गाठी होत होत्या आणि त्यानंतर ते अतिशय दुखत होतं, पण मी कडुलिंबाच्या पाल्याचा ज्यूस प्यायला लागल्यापासून बऱ्यापैकी माझे पिंपल्स येणं बंद झालं. त्यानंतर पाणी पिण्याचं प्रमाण मी वाढवलं आणि रात्री माझी जागरणं होत होती, हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण होतं आणि स्ट्रेस तर असतोच. तर ह्या सगळ्या कारणांमुळे ते पिंपल्स येत होते हे मला कळलं, पण त्यानंतर आता हे पिंपल्स फक्त येऊन जात नाही तर मागे काळे डाग सोडतात आणि मग त्याचं काय करायचं. तर घरगुती उपाय केले तरीसुद्धा मला असं वाटतं की हे जेव्हा खूप जास्त प्रमाणात होतं ना तेव्हा आपल्याला डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. म्हणून मी डर्मेटोलॉजिस्टकडे जायचं ठरवलं. पण आता डर्मेटोलॉजिस्टकडे जायचं म्हटल्यानंतर कुठल्या डर्मेटोलॉजिस्टकडे जायचं किंवा काय असा प्रश्न पडला, तेव्हा माझ्या मैत्रिणींनी मला एक ॲप सजेस्ट केलं, क्युअर स्किन ॲप, ज्याच्यावर डॉक्टर आपल्याला खूप छान ॲडवाईस करतात आणि त्या पद्धतीनं ते ट्रीटमेंट देतात. सो मी ते ॲप डाउनलोड करून घेतलं आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर मला लक्षात आलं की हा अतिशय इझी आणि सोपा आणि स्वस्त असा एक छान उपाय आहे, कारण मी आत्ता हे प्रोडक्ट्स वापरते. सो हे क्युअर स्किनचं जे ॲप आहे ते प्ले स्टोअरवर आहे, ते डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड करून घेतल्यानंतर तिथे आपल्याला काही एक्सपर्ट्स असतात, ते प्रश्न विचारतात आपल्या स्किन रिलेटेड, ज्या पण काही समस्या आहेत त्या रिलेटेड ते प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची. बरं, हे हिंदी, इंग्लिश, मराठी म्हणजे कुठल्याही रिजनल लँग्वेजमध्ये सुद्धा हे ॲप आहे, त्यामुळे आपण अगदी छान तिथे उत्तरं देऊ शकतो. एक्सपर्ट्स आपल्याला प्रश्न विचारत असतात, ते प्रश्न विचारल्यानंतर त्यांना ते डायग्नोस व्हायला मदत होते. त्यानंतर तिथे आपल्याला एक फोटो काढायला सांगतात, तो फोटो काढल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर ज्या काही स्किन रिलेटेड समस्या आहेत त्या डिटेक्ट होतात, जसं की काळे डाग असतील, पिगमेंटेशन असेल किंवा तुमची स्किन खूप ड्राय पडलेली असेल, तर ती त्या फोटोमध्ये डिटेक्ट होते. पण तो फोटो काढताना मात्र विदाउट मेकअप किंवा विदाउट कुठलीही क्रीम लावता तो फोटो काढायचा आहे. फोटो काढता क्षणी ते डिटेक्ट होतं आणि त्यानंतर त्यांना लक्षात येतं की आता तुमच्यासाठी कुठल्या प्रकारचं किट रेडी करायचं आहे. त्यानंतर आपल्यालासुद्धा काही समस्या असतील किंवा आपल्यालासुद्धा काही विचारायचं असेल किंवा पर्टिक्युलरली सांगायचं आहे की स्किन ब्राईटनिंगसाठी आम्हाला काही हवं आहे, व्हॉट एव्हर जी तुमची रिक्वायरमेंट असेल ती रिक्वायरमेंटसुद्धा आपण खाली लिहू शकतो. ती लिहिल्यानंतर डॉक्टर, तिथले जे एक्सपर्ट्स असतात, ते आपल्यासाठी सुंदर असं किट बनवतात. आपल्या चेहऱ्यासाठी काय गरजेचं आहे, कुठल्या क्रीम्स गरजेच्या आहेत किंवा आपलं स्किन टाईप कसं आहे याप्रमाणे ते छान किट बनवलं जातं आणि ते किट आपल्याला घरी पोचवलं जातं. तिथे ही सगळी प्रोसिजर झाल्यानंतर पेमेंटची प्रोसिजर येते आणि ते किट 2 प्रकारचे आहे. तो मी आत्ता जे किट घेतलं ते 1499 रुपयाचं किट आहे आणि ते अशा पद्धतीचं किट येतं. बरं, याच्यामध्ये काय मला दिलेलं आहे त्यांनी की एक जेंटल असा फेस वॉश दिलेला आहे, खरंच खूप सुंदर आहे, मी वापरते आता सध्या. आणि हे क्रीम दिलेलं आहे जे मॉइश्चरायझरसारखं आपण क्रीम वापरायचं आहे, म्हणजे हे मला दिलं आहे, तुमच्यासाठी वेगळं असणार आहे. त्यानंतर हे जे माझ्या चेहऱ्यावर काळे डाग आहेत
तर ते घालवण्यासाठी हे त्यांनी एक जेल दिलं आहे क्लिंडामायसिन, आणि आणखीन त्याच्यामध्ये ॲक्च्युली हे मेडिकेटेड असतं, सो कस्टमाइज केलेलं असतं, तर त्याप्रमाणे ते दिलं जातं, आणि सनस्क्रीन लोशन दिलेलं आहे. एवढेच प्रोडक्ट मी सध्या माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये वापरते आहे, आणि म्हणजे ते काळे डाग तर जायला मदत होतेच आहे, पण ओव्हरऑल स्किन माझी खूप छान व्हायला लागली आहे, पुन्हा एक ग्लो यायला लागला आहे असं मला जाणवत आहे. आणि हे अतिशय सोपं आणि काय म्हणूया असं रामबाण उपाय असलेलं असं हे किट आहे. डर्मेटोलॉजिस्टकडे आपण गेल्यानंतर साधं कन्सल्टेशनसाठीच इतकी फी असते. आपण मुळात तर डर्मेटोलॉजिस्ट शोधणार, त्याच्यानंतर आपल्याला ते पटेल नाही पटेल, तर मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे तिथल्या तिथे आपल्याला ॲपवर सांगितलं जातं. तर हे क्युअर स्किन ॲप जे आहे ते तुम्हीसुद्धा डाउनलोड करा, आणि तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की कुठल्या डर्मेटोलॉजिस्टकडे जायचं आणि कसं स्किनसाठी कन्सल्ट करून घ्यायचं, तर त्याच्यासाठी घरच्या घरी तुम्हाला हा अतिशय सोपा असा मार्ग मी दाखवलेला आहे. आय होप मी ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, तर नक्की क्युअर स्किन ॲप जे आहे ते डाउनलोड करा आणि बघा तिकडे जाऊन. तुम्हाला जो बॉक्स मिळणार आहे त्या बॉक्सवर बारकोड आहे, तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट किती क्वांटिटीमध्ये वापरायचं आहे आणि तुमचा डाएट प्लॅन काय असणार आहे याची माहिती पुरवली जाईल. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो कोड आहे तो कोड वापरून तुम्हाला डिस्काउंट मिळू शकेल स्मिता 100, यामुळे तुम्हाला 100 रुपयाचा डिस्काउंटही मिळणार आहे. आपण टॅन घालवण्यासाठी अक्षरशः दोनच इन्ग्रेडियंट वापरणार आहोत, दोन घटक वापरणार आहोत, आणि ते तुमच्या स्वयंपाकघरात आहेत, ते म्हणजे हळद आणि मध. आता हळद जी वापरणार आहोत ती कुठलीही हळद तुमच्याकडे असेल तरी चालणार आहे. युजली मी तुम्हाला सांगते की आंबे हळदच वापरा किंवा कस्तुरी हळद वापरा, पण आता जी तुमच्याकडे हळद असेल ना ती चालणार आहे. आणि मध जे आहे ते मध रॉ मध असेल तर खूप चांगलं, पण नसेल तर आपलं जे डाबरचं मध आहे आपल्या किचनमध्ये ते वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. आता एरवी मी तुम्हाला चेहऱ्याला लेप लावताना सांगते की चिमूटभर हळद घ्यायची आहे. का? कारण त्यामुळे चेहरा खूप पिवळा पडणार. म्हणजे जर का आपण हळदीचा जास्त वापर केला आपल्या लेपमध्ये तर काय होतं की चेहरा पिवळा पडतो. पण इथे मात्र मी तुम्हाला सांगते आहे की आपल्याला 2 चमचे हळद घ्यायची आहे. पण ती कशी घ्यायची आहे? ब्राऊन हळद करायची आहे आणि ती वापरायची आहे. आता ही ब्राऊन हळद कशी वापरायची? तर एका तव्यावर ती 2 चमचे हळद टाकायची आणि मस्तपैकी भाजून घ्यायची. आणि भाजून घेतल्यानंतर कॉफीसारखा त्याचा कलर होतो, तो कलर झाल्यानंतर मग आपल्याला ती वापरायची. आता हे असं का करायचं? तर हळदी मुळातच अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीसेप्टिक आहे, पण हळदीचा जास्त वापर केल्यानंतर चेहरा पिवळा पडण्याची शक्यता असते, आणि म्हणून इथे आपण ब्राऊन हळद करून घेतली आहे, ज्यामुळे छानपैकी ॲब्झॉर्प्शन होतं, त्यानंतर जे हळदीमधले जे गुणधर्म आहेत तेसुद्धा मिळतात, पण तुमचा चेहरा पिवळा होत नाही, तर तुमचा चेहरा हा उजळ व्हायला मदत होते. म्हणजे जे हळदीतले जे गुणधर्म आहेत जे आपल्याला लगेचच मिळावे असं वाटतं तर ते मिळणार आहेत, शिवाय तुमचा चेहरा पिवळा न पडता तो चेहरा उजळ होणार आहे. तुमच्या चेहऱ्यावर जे टॅन असेल किंवा तुमच्या अंगावर जे टॅन असेल ते निघायला मदत होणार आहे, आणि म्हणून आपण इथे भाजून घेतलेली जी हळद आहे ती वापरतो आहोत. शिवाय रॉ हळदीमध्ये म्हणजे जी आपण साधी हळद वापरतो ती लावल्यानंतर आपली स्किन चुरचुरते, ही ब्राऊन हळद वापरल्यानंतर मात्र तुमची स्किन अजिबात चुरचुरणार नाही. सेन्सिटिव्ह स्किन ज्यांची आहे त्यांनीसुद्धा ही रेमेडी करायला काहीही हरकत नाही, कारण आपण हळदीचे पूर्ण गुणधर्म घेतो तर आहोत, पण त्याचे जे साईड इफेक्ट आहे ते भाजल्यामुळे काढून टाकतो आहोत. त्यामुळे असं भरपूर प्रमाणात हळद घेतली, 2 चमचे, भरपूर प्रमाणात म्हणजे 2 चमचे हळद घेतली, आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत मध. आता पूर्णपणे त्याची छान पेस्ट होईल एवढं मध घ्यायचं आहे. मग 1 चमचा लागेल किंवा 2 चमचे लागतील, जे काय आहे ते. तेवढं ते मध हळदीमध्ये छानपैकी मिक्स करायचं आणि त्याची छान पेस्ट करायची. आता मध का घेतो आहे आपण इथे? तर हळदीला पूरक असं मध आहे असं मला कायम वाटतं, ज्याच्यामुळे आपली स्किन नरिश व्हायला मदत होते, आपल्या स्किनवर एक छान प्रकारे ग्लो यायला मदत होते. म्हणजे फक्त टॅन जाणार नाही तर छान नरिश होणं पण महत्त्वाचं आहे, आणि म्हणून आपण इथे मध घेतलेलं आहे. तर हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं, ते तुमच्या चेहऱ्याला लावा, मानेला लावा, तुमच्या हाताला लावा, जसं मी लावते इथे असं लावा, आणि लिटरली 2 ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी टॅन गेल्याचं लक्षात येईल. अतिशय इफेक्टिव्ह आणि मस्त अशी ही रेमेडी आहे, नक्की करून बघा.
मी रिसेंटली ही करून करून माझ्या मानेवर खूप काळेपणा आला होता, कारण मी जरा बाहेर फिरत होते, माझं शूटिंग त्या पद्धतीनं सुरू होतं. पण या रेमेडीमुळे माझं टॅन बऱ्यापैकी गेलेलं आहे, तर ही नक्की करून बघा. बरं, हे किती वेळ ठेवायचं आहे? तर त्यानंतर एक 10 ते 15 मिनटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर छानपैकी धुवून टाकायचं, थंड पाण्याने धुवा. त्यानंतर तुमचं नेहमीचं जे रुटीन आहे ते तुम्ही फॉलो करू शकता. तर ही होती आजची छोटीशी मस्त अशी रेमेडी. ही रेमेडी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अतिशय सोपी आणि इफेक्टिव्ह अशी रेमेडी मी शेअर केलेली आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचं सोल्युशन ऐकायला आवडेल हे मला लिहून पाठवा, कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण तुमचे कॉमेंट्स वाचायला मला खूप आवडतात, खूप मजा येते. आणि लवकरच मुरांबा या सेटवर माझा शेवटचा दिवस असणार आहे. तो का असणार आहे? या संदर्भात सुद्धा मी एक व्लॉग बनवणार आहे, तर तो व्लॉग बघायला अजिबात विसरू नका.